नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई शिवसेना के कद्दावर नेता, नवी मुंबई शिवसेना के दबंग नेतृत्व और बुलंद आवाज, नवी मुंबई शिवसेना के जिला प्रमुख विजय चौगले के जन्मदिन के औचित्य पर ऐरोली स्थित छत्रपति कॉलोनी में भव्य अभिष्ट चिंतन समारोह का आयोजन किया गया, जहां विजय चौगले की दमदार राजनीतिक ताकत का परिचय खुद ब खुद यहां उपस्थित जनता की अपार भीड़ से हो रहा था। इस दौरान छत्रपति कॉलोनी में महिलाओं और शिवसेना कार्यकर्ताओं की दमदार ताकत विजय चौगले के पीछे खुलकर दिखाई दी। इस दौरान इस भव्य अभिष्ट चिंतन समारोह के खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हुआ आकर्षक केक। हालांकि वह पल बेहद खास तब हुआ जब आतिशबाजियों के बीच विजय चौगले ने सभी शिवसैनिक कार्यकर्ताओं की मौजूदगी में अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया। इस दौरान विजय चौगले की मजबूत ताकत और उनके मजबूत सिपह सलार शिवसेना के सह संपर्क प्रमुख रेवेंद्र पाटिल, पूर्व नगर सेवक उप जिला प्रमुख आकाश मड़वी, पूर्व नगर सेवक जगदीश गवदे, पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, पूर्व नगर सेवक बहादुर बिस्ट, राजू कांबले, उप शहर प्रमुख संजय भोसले, विशाल महाने आदि तमाम स्थानीय पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद रहे। इस दौरान आकर्षण का केंद्र बिंदु रहा फूलों से बना गुलदस्ता साहिब। इस दौरान सभी के प्रेम से अभिभूत विजय चौगले ने विश्वास के साथ ये दम भरा कि एक बड़े भाई की तरह विजय चौगले जनता के प्रति अपने दायित्वों का निर्वहन करते हुए डटकर खड़े रहेंगे। पहले तो वाढदिवस माझा उद्यापन, आज तुम्ही सर्वजण वाढदिवस साजरा करताय। आज वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर असलेले माझे सहकारी आकाश मडवी, राजू पाटील, महाडी गवस, करण मडवी या ठिकाणी जोशी असेल, आणि माझ्यासोबत आलेले माझे सहकारी नगरसेवक जगदीश गवते, रामाशीष यादव, बहादूर बेस्ट, आपल्या आमचे दोन्ही सदाजी माझे सहकारी रवी पाटील, उपस्थित तिकीटील सर्व महिला भगिनी, मला सकाळपासून विशालचं असेल, गवतचं असेल, आकाशचं असेल, साहेब तुम्ही काही करा पण दोन मिनटासाठी, साहेब तुम्ही काही करा पण दोन मिनटासाठी, हे प्रेम असं कोणाला भेटत नाही आणि प्रेम विकत पण घेता येत नाही, प्रेम मनातून द्यावं लागतं, हृदयातून द्यावं लागतं। तुम्ही लोक एवढं माझ्यावरती प्रेम दाखवलं, मला माहीत आहे ही छत्रपती कॉलनी गेल्या 8 महिन्यापूर्वी याची काय दशा होती आणि 8 महिन्याच्या नंतर याचं काय परिवर्तन झालं हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं असेल। ह्या सर्व गोष्टी जसे आकाश आणि राजू कांबळेला द्यायला पाहिजे, खरं पहिलं तर जास्त राजू कांबळेला द्यायला पाहिजे, कारण या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीचे सुविधा करण्यासाठी राजूंनी माझ्या हातातून फक्त मार खायचा बाकी होता, बाकीचे जे काय खायचं त्यांनी खाल्लं। आणि दर दिवस सकाळी तू महापालिकेत गेला की साहेब ह्या अधिकाऱ्याला फोन लाव, त्या अधिकाऱ्याला फोन लाव, आज मला वाटतं रोड झालं, रस्ते झाले, आपले गटारं झाली, आपल्या पाण्याचं कनेक्शनचं झालं, आता स्ट्रीट लाईटचं झालं, या सर्व गोष्टी आम्ही करतो। शेवटी एक विश्वास हा महत्त्वाचा पार्ट असतो, तुम्ही लोकांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे, शिवसेनेवरती विश्वास दाखवला आहे, या विश्वासाला आम्ही सर्वजण पात्र ठरलेलो आहोत। नाही तर फक्त बोलायचं आणि फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, ह्या सर्व गोष्टी मला तरी मला कोणी शिकवलेल्या नाहीत। मी जे गोष्टी बोललो ती गोष्ट मी करून दाखवतो, नाही तर स्वतः मी येते तर तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचा अनुभव असेल। आणि मला माहिती आहे की या इथं सर्वसामान्य जनता राहते, या सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, काय उद्या का आकाशने आणि राजूनी आणि मी येऊन तुमचं घरचं रेशन भरून द्यायला पाहिजे का, ही अपेक्षा तुमची असते का? नाही आहे। तुम्हाला फक्त इथं ते तुमचं राहणीमान आहे, तुम्ही इथं राहता, तुमच्या मुलाबाळासकट राहता, त्या राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे। मला माहिती आहे की ह्या कोपऱ्यावरनं शिडको येते, त्या कोपऱ्यावरनं शिडको येते, तरी ह्या भागामध्ये आम्ही कोणालाही कुठल्याही गोष्टीची इजा होणार नाही। अगर काय एका वाईट नजरेने पण कोणी बघणार नाही त्याची काळजी आम्ही घेतो आणि ती पूर्ण शेवटपर्यंत घेतो।
आज आपला मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत, आपल्या आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना मी सांगतो, तुम्ही जो प्रेम आमच्यावरती दाखवलेलं आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या मतावरशी ठाम राहा, तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहा. नाही तर उद्या ऐरे गैरे कोणी येतील आणि बोलतील हे करा आणि ते करा, याच्यावर मतदान करा त्याच्यावर मतदान करा, करणार आहे का तुम्ही लोक? अरे सर्वच जण बोलायला पाहिजे का, जेवायचं आहे अजून? तुम्ही सर्वजण, आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत आणि सर्वजण आम्ही आम्ही चांगलं काम निघेल या ठिकाणी होतोय. ह्या ही गल्ली नंबर, ह्या गल्लीतून, त्या गल्लीतून, प्रत्येक तिन्ही चारही गल्ली आपल्या सर्व एकवटल्या आहेत. आणि मला माहिती आहे की येणारा काळ हा आपला काहीतरी चांगलं देऊनच जाणार आहे. कोणी किती उड्या मारायच्या मारू दे, कोणी काय करायचं करू दे, तुम्ही चिंता करायची काय काळजी नाही आहे. तुम्ही फक्त तुम्ही ठाम राहा आणि सर्वजण तुम्ही तुमचं काम करत राहा. मला माहिती आहे, आकाशला माहिती आहे, आम्हाला आम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हे वॉटर मीटर गटर ह्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्हाला वाटतं आता घराघरात शौचालयसुद्धा, आता घराघरामध्ये ड्रेनेजची लाईन आणि घराघरामध्ये शौचालयसुद्धा बनवायला आम्ही परवानगी देणार आहे. त्याचीसुद्धा आम्ही सर्व गोष्टी आपण आम्ही प्रोव्हिजन करायच्या मागे लागलेलो आणि हे करतो आहे. आम्ही सर्व तुमच्यासाठी करतो आहे. कुठल्या भाई लोकांना कोणाला घाबरायची गरज नाही. मी पण भाई होतो, आकाश पण भाई आहे, सर्व आम्ही भाई लोक आहे. तर करण पण भाई, आम्ही सर्व भाई लोकच आहे. तर तेव्हा कोणी काही घाबरायची काही गरज नाही पडली. सर्वजणच भाई आहे, भाई म्हणजे भाऊ आम्ही सर्वजण. त्या नाही तर उद्या परत तुम्ही दुसरं काहीतरी लोक वेगळं काहीतरी समजतील. हां, जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे. तुम्ही कोणी काय करायचं नाही, तुम्ही तुमचे हात पण माकून घ्यायची गरज नाही. आम्ही आमचे हात आहेत मजबूत आहेत, तुमच्यासाठी आमचे हात मजबूत आहेत. तेव्हा तुम्ही कोणी काय काळजी करायची गरज नाही आहे. आज मला आनंद वाटला, मी का मी मुद्दा म्हणून सर्व तुम्हाला महिला लोकांना बोलवला की मला माहिती आहे की तुम्ही सकाळपासून तुमची जी धावपळ चाललेली होती आज हळदी कुंकू देवण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, एक आनंद तुमच्यामध्ये मनामध्ये एक आनंद तयार झाला. आणि बोलो हे सर्व गोष्टीच्या आजच्या या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय महिलांचं होतं. म्हणून आज आम्ही सर्व तुम्ही सर्वजणांना बोलवलं, तुम्ही सर्वजणांनी केक कापला, मलासुद्धा आनंद झाला. असाच आनंद द्विगुणित होत जाओ. आणि आपल्या काही काही विजय चौगुलेचं हे तुम्ही कोणी बाहेरची लोक नाहीत, तुम्ही सर्वजण विजय चौगुलेचं एक परिवार आहे. आणि या परिवारामध्ये जर कोणाला कधी काय झालं तर विजय चौगुले एक तुमचा भाऊ समजून, तुमचा मुलगा समजून तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. हे आज मी माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला शब्द देतो आणि परत एकदा तुमच्या सर्वांचा आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.